12 प्रति दे अपन कमेंट बॉक्स पर दे यार। मी सन्माननीय संदेश दादा पाटील याला विनंती करेन की आपण अतिथी मंचावरती या। श्री छत्रपती शिवाजी महाराज या युवा प्रतिष्ठान चिखले आयोजित प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे। डेरिवली ग्राम पंचायत सदस्य आदरणीय आमचे मधुकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याला विनंती आहे की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार स्वीकारण्यासाठी अपन प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। अब जे चिखला गावचे शिवसेना शाखा प्रमुख निलेश शेळके या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। निलेश आपणास विनंती की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। बघा एका बाजूला आपण पाहतो चिखले 40+ आणि त्यांच्या समयात आपण पाहतोय पनवेल पोलीस दलातील सर्व आमचे सर्व कर्मचारी वर्ग या दोन संघा दरम्यान एक शो मॅच आपण पाहणार आहोत। टॉस म्हणजे जिंकले मला असं वाटतं पोलीस यंत्रणा संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। 4 ओव्हरची मॅच आहे, तर चिखले 40+ सर्व खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत। सलाबीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील। कारोटे सर आणि गुरव सर आता या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत। हा गुरव साहेब या ठिकाणी स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं असेल आपल्या विनिंगची सुरुवात करतील। मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण व्यासपीठावरती करत आहोत। सर्वांचा मान सन्मान यथोचित सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले यांच्या माध्यमातून सर्वांचा सन्मान या व्यासपीठात केला जातोय। पहिला चेंडू फुलरलेनचा, हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर आला षटकार। विगरचे आमचे रणजित पाटील मान्यवर उपस्थित आहेत। रणजित दादा आपणास विनंती की आपण देखील व्यासपीठावर या, आपला देखील सन्मान केला जाईल। मात्र या पहिल्याच चेंडूवरती आपण जर पहिला असेल मोठा फटका आला नो बॉल, त्याच्यावरती आला हा षटकार। विश्वजित गडकरी यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल। सर्व मंडळी आपण पाहिलं असेल आज या स्पर्धेच्या निमित्तानं, यावेळेस मात्र जागा बनवली, चेंडू मात्र जातोय पॉईंटमध्ये 4 सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी। पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती षटकार, त्याच्यानंतर आला एक फ्रीच्या चेंडूवरती चौकार, तब्बल 11 धावा धावफलकावरती असतील। पोलीस यंत्रणा संघाकडून आपण जर पाहिलं असेल 11 धावा धावफलकावरती शो मॅच आहे, मात्र दोन्ही संघ चांगला प्रयत्न करतील। गजानन भोईर या वेळेस मात्र गजानन भोईर यांच्या गोलंदाजीवरती हल्ला केलेला आहे, पुन्हा एकदा एक मोठा फटका येतो षटकार। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आमच्या व्यासपीठात बसलेले सन्माननीय PIS वेगदा सर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या खेळाडूंचा या ठिकाणी पाठबळ देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण प्रसाद बडेसाहेबांच्या कडून वाहतून त्यांचं स्वागत करू। मात्र या चेंडूत पुन्हा एकदा मोठा फटका षटकार येतोय। हे काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय खरं आता आपण पाहिलं असेल चिखले 40+ संघ ज्या वेळेस मात्र गजानन भोईर एक चांगला गोलंदाज बनवून त्याची आपण बऱ्याच वर्षे नोंद पाहिलेली, आज मात्र त्याच्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थानं आक्रमण होताना आपण पाहतोय। आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आत्तापर्यंत 23 धावा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण पाहिले असतील। बिनबाद हीच जमेची बाजू आहे आणि 23 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती लागलेत। पुन्हा एकदा फुलर यांचा हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय,
ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी आहे. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा आला की मोठा फटका षटकार. आणि या षटकारच्या बरोबर 29 धावा धाव फलकारली. बघा कुमार सोरगे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. बघा विजय पाटील आता इकडं तिकडं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचना आहेत, कारण की जेणेकरून आपल्या घरच्या मैदानावरती जरी शॉम मॅच असले तरी चांगला या ठिकाणी मॅच झाली पाहिजे. आणि या चेंडूवरती मात्र बऱ्याच वेळानंतर आपण पाहिली असेल विकेट आली आहे. एका बाजूला चिखले 40+ संघाचे सर्व खेळाडू आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं असेल पनवेल पोलीस स्टेशनचे सर्व आमचे कर्मचारी बंधू. ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल चव्हाण सर, आता चव्हाण सर मैदानाच्या आतमध्ये असतील. PSI म्हणून या ठिकाणी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आज मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहतोय. खरं तर रोज आपण पाहिलं असतं जनतेच्या सेवेसाठी, खरं तर आपण महाराष्ट्र पोलीस आहोत म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत म्हणून आज घरी आपण बिंदास झोपतोय. तसेच आपले भारतीय जवान जे आपल्या देशासाठी बरंचसं चांगलं काम करत आहेत, ही सर्व मंडळी आज मात्र या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून खेळण्यासाठी संधी निर्माण त्यांना करून दिली आहे प्रसाद बडे आणि त्याच्या सर्व सहकार्याने. मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असं चेंडू वाईट फेकला जातो. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. एका धावसंख्येच्या बरोबर 30 धावसंख्या धावफलकावरती एक फलंदाज जरी बाद झाले असतील, मात्र चांगली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असं गुरवसर बाद झालेत. हा सुंदर चेंडू आनंद कार्पेटच्या साह्यानं थोडासा खराब क्षेत्ररक्षण विनोद गडकरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण त्या चेंडूला बॅकअप देण्याचं काम करत सर्व काय आता इकडून तिकडून नाव. खरं तर जिकडे 40+ संघ नियमित रोज सराव करतो याच मैदानावरती आणि तरीसुद्धा या मैदानाचा त्यांना घरच्या मैदानाचा अंदाज मिळत नाही आहे. आणि पहिला षटक गजानन भोईर यांचा अतिशय महागड आणि लांब लचक षटक तब्बल 32 धावा या पहिल्या षटकामध्ये. आणि एका काली त्यांची गोलंदाजी एवढी धारदार गोलंदाजी होती की किमान 3 ते 4 धावा या जास्त त्यांच्या षटकामध्ये यायच्या. मात्र वाशिवलीच्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 6 विकेटचा विक्रम. मात्र पाहू या ठिकाणी दुसरा षटक. चला विजय दादा आपण जास्त टाईमपास आता करू नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण आज टोटल 10 मॅच कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर जो विचार केला आपण लवकरात लवकर सामन्याच्या मध्ये आपण सुरुवात करायची आहे. आज आपण पाहिलं असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे MD सर असतील महागुरु, त्याचबरोबर ताऱ्याचा उत्कृष्टमचा वाज रोशन पाटील आणि कांचन पालकर गुणलेखासाठी त्या सर्व मंडळींचं आपण आयोजकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. मात्र पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 धावा धावफलकाधी विजय आता पाटील. खऱ्या तर आपण पाहिलं असेल ग्रामपंचायती माझी सदस्यपद 5 वर्षाच्या बघत असताना खऱ्या तर पाहिलं असेल एसटी रक्षकाच्या भूमिकेत त्यांना पाहतोय. मात्र गोलंदाजीसाठी आता येथील वैयक्तिक कोट्यातून दुसरं षटक घेण्यासाठी आर के पाटील गोलंदाजी करतात. बघा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गजाननवरती केलेलं आक्रमण आणि त्याच्यानंतर मात्र या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूत आरकेंच्या माध्यमातून पाहिले असेल सुरुवात चांगली. मात्र या चेंडूवरती जागा बनवल्या. पाहू या चेंडू मात्र कव्हरमधून निघतोय का, त्याहीपेक्षा फुटवरचा चांगला वापर या ठिकाणी इस्तेमाल केला जातोय सतीश बडे यांच्या माध्यमातून. प्रयत्न करत असं मात्र प्रयत्नांना अपयश आलं आणि चेंडू अहा म्हणता सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल या चेंडूला कसा फुटबॉलच्या सहाय्यानं अडवून तो प्रयत्न केला. मात्र चेंडूनी गाठली अंतिम खेळामध्ये सीमारेषा चौकऱ्याला. हा सुंदर चेंडू या वेळेस मात्र स्क्वेअर लेफ्ट मध्ये चेंडू जातोय. एक धमील आली आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काय पाहायला मिळत नाही. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या बरोबर 19 धावफलकावरती 1 बाद 37 धावा धावफलकावरती 37 आणि स्कोरबोर्ड. एक चांगली मॅच चांगला आपण सामना पाहणार आहोत. एका बाजूला
पोलीस वर्ग असेल तर दुसऱ्या बाजूला आपल्या या गावातील 40+ चिखली गावातील सर्व 40+ चे सर्व खेळाडू दुसरा षटक प्रगती पथावरती दुसऱ्या षटकातील आतापर्यंत गोलंदाज आरकेंच्या माध्यमातून टाकला जातो. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झालेलं आक्रमण दत्ता भोईर करत दत्ता गडकरी चांगलं क्षेत्ररक्षण करतात. चेंडूची फेकी सुद्धा चांगली होती आहे. नितेश गायकर आमच्या समोर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आता जॉईन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया. एक चांगला पंच देखील आहेत, डेली गोल्डन सारखे नेहमीच ते का आक्षण करत असतात. मात्र कदाचित यानंतर आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहू, कारण CPL च्या माध्यमातून म्हणजे चिखला प्रीमियर लीग आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण त्याच्यावरती आले हा षटकार. मी नितेश गायकरांना विनंती करेन की आपण आकाश मात्र त्यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा. नितेश आपणास विनंती आहे की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. सर्वांचं मान सन्मान यथोचित सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांचा करत असतो आहे. अतिथी देव भव असे आपण म्हणत असताना सर्वांचा सन्मान स्पर्धा सुरू होण्यापासून आपण करत आहोत. खऱ्या त्यांना निखिल गायकर, समाधान पंडित, चेतन गायकर, समीर चोरगे, ज्ञानेश्वर चोरगे या सर्व मंडळी आपण केशव गायकर आपण सर्व मंडळी या ठिकाणी या मात्र या चेंडूवरती आपण पहिल्या असेल चौकार. चला ज्यांचे ज्यांचे नावांचे अनाउन्समेंट आम्ही या ठिकाणी केली आहे या मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर द्या. बाबू पाटील आपणास देखील विनंती की आपण व्यासपीठावर द्या. आकाश मात्रे आपणास विनंती आहे की नितेश गायकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी आपल्या सुभ्यास्ते करावं. मात्र एकूण धावफलकावरती विचार केला आत्तापर्यंत 48 धावा लागले. धावफलकावरती एक फलंदाज पास झाल्यानंतर आऊट झालेले फलंदाज आपण जर पाहिलं असं गुरुसोच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल चांगली कामगिरी केली होती. फलंदाजी करत असताना मोठी विनिंग त्यांची आपण पाहिली, चौकार षटकारांची आतिषबाजी केली. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल कराटे सर आणि चव्हाण यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत डावाला सावरलंय. पोलीस यंत्रणाचे आपण पाहिले सर्व कर्मचारी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं जो क्रिकेट खेळण्यासाठी संधी उपलब्ध. बघा या ठिकाणी गोलंदाज दत्ता गडकरी जे आले त्यांच्यासाठी एका विकेटसाठी जगदीशभाई बडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश परत एका विकेटसाठी. जुना जाणता हा खेळाडू या वेळेस मात्र डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा 3 विकेटसाठी हॅट्रिक केली तर वाईट हॅट्रिक जर झाली तरी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक झाली तरी 500 रुपये म्हणजे आगली वेगळी पारितोषिक. पहिला व्हाईट टाकला सुरे एक चेंडू या वेळेस मात्र चेंडू थोडासा या ठिकाणी स्लो गेला. मात्र सन्मान दिला आहे फलंदाजांच्या माध्यमातून लेग बाईच्या सायनं ही धाव मिळाली आहे आणि 50 धावा बघा बोलता बोलता या ठिकाणी पोलीस यंत्रणाच्या पूर्ण झालेत. असं वाटत होतं पोलीस यंत्रणा या ठिकाणी कशी फलंदाजी करतील, कशी कामगिरी होईल की बाबा चिखले संघाचे 40+ खेळाडू या गोलंदाज त्यांना कमीत कमी धावसंख्या रोखतील. आता 50 धावा लागली त्या धावफलकरती. हा सुरे एक चेंडू हलक्या त्यानं कट केला, चेंडू जातो आहे थर्ड बॅनमध्ये. एक धाव धावून पूर्ण केले. बघा थोडंसं चार्ज पडतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. हा मॅच सामना सुरू असताना मैदानाच्या आतून गाड्या आपण घेऊन जाऊ नका, एक विशेष सूचना आहे. ही चांगली स्पर्धा आपण पाहतो आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आयोजित ही स्पर्धा आयोजित केली आहे. प्रीतमदादा मात्रे यांच्या नावाची स्पर्धा. प्रीतमदादांनी खऱ्या तर खूप मोठा चांगला उल्लेख आणि मार्मिक क्षेत्रभाग शब्दामध्ये ते सांगितला की गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं असतं प्रसाद भडे यांचं स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या नावाची भरवायची आहे. तो दिवस ती टायमिंग कधी येईल आणि तो योगायोग खऱ्या तर या ठिकाणी प्रीतमदादांचा नावाची स्पर्धा तिसऱ्या पदात म्हणून रिव्ह्यू खऱ्या तर आपण घेणार नव्हतोच कारण की या ठिकाणी शो मॅच आहे. हा थोडासा मी प्रयत्न जरूर करूया पंच आपल्या विनंतीला मान नक्कीच देतील. हा ना प्रेक्षकांना विनंती आहे का तुम्ही जी तुमच्यासाठी रेलिंग आहे त्या रेलिंगच्या पाठीमागे बसा, मैदानाच्या आतमध्ये कुठे बसू नका. प्लीज सहकार्य करा, कोऑपरेट करा. आउट आहे फलंदाज, विकेट आहे ना, विकेट नाही तर आयोजक आले तर तुम्हाला ठिकाणी फुकट त्या ठिकाणी उचलतील. तर अशी वेळ आपल्याकडे येऊ देऊ नका. बघा आकाश मात्रे यांच्याकडून निलेश कृष्णा गायकर जे 40+ मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्यासाठी जर झेल पकडला
तर 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक जेलसाठी 500, म्हणजे 5 जेल जर पकडलं प्रत्येक जेलसाठी 500 रुपयाचा प्राइज असेल, याची नोंद दक्षता आपण घ्या. 5 जेल पकडले तर 2500 रुपये, 2 जेल पकडले तर 1000 रुपये. मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज असतील आमचे. हा, या ठिकाणी आयोजक सांगतात का रिलिंगच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की नम्रतेची सूचना आहे की आपण चांगले सुज्ञ प्रेक्षक आहात, तर कृपया करून जी रिलिंग आपल्यासाठी जरा बाहेर बसा, आणि जेणेकरून सीमारेषा जी असेल, हा सीमारेषेच्या तुम्ही बाहेर बसा, आतमध्ये बसू नका, जेणेकरून थोडासा वादविवादसुद्धा होऊ शकतो. बॉबी आणि समीर चोरगे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 500 रुपये. मात्र चौकार येतो मैदानाच्या आता, पारितोषिक वेगळी लावतात, त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती पाहायला मिळाली आहे. या चेंडूवर त्याला चौकार, संघाच्या धावसंख्येला आकार देऊन जातो आणि तब्बल 57 धावा धाव फलकावरती. पनवेल पोलीससाठी त्यांच्या समेत आपण होतो आहे चिखले 40+. आणि या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न करत असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला पाहायला मिळाला नाही. मात्र सिंगल धाव या चेंडूतील लेग बायच्या साईन आली आहे. 58 धावा धावफल कधी 4 वरची मॅच, 2 षटकं संपले, तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण चांगली अशी गोलंदाजी पाहिली आहे. दत्ता गडकरी यांच्या माध्यमातून तिसरा षटक आपण पाहिला, आणि पहिला षटक अतिशय महागडा जो पाहिला असेल तो गजानन भोईर यांचा, आणि तब्बल त्या षटकामध्ये 32 धावा. बघा या ठिकाणी पोलीस यंत्रणासाठी देखील पारितोषिक आलं आहे. समीर चोरगे जे या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. मात्र बघूया शेवटचा स्लॉकवरचा षटक असेल. 3 षटकं संपलेत आणि 3 षटकामध्ये 59 धावा लागले त्या धावफलकावरती. आकाश मात्र तुम्ही रिलॅक्स व्हा, कारण का या ठिकाणी स्वरूप ही स्पर्धा आपण सर्वांसाठी भरवली आहे. ही स्पर्धा आपली आहे, गावाचे अस्तित्व आहे, आणि गावाच्या अस्मितेचा अस्मितेचा हा प्रश्न आहे, आणि जेणेकरून चांगले शुद्ध प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व तमाम प्रेक्षकांचं आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सरचे स्वागत करू. आम्ही कॉमेंटेटर रसायनीवरून विलन करतो आहे पंढरनाथ परफर पॅडी, आमच्या समोर आमचे महागुरू MD गडगे, त्याचबरोबर रोशन पाटील या सर्वांच्या समवेत, आणि गुणलेखासाठी कांचन पालकर या सर्वांच्या समवेत आपण ही स्पर्धा 4 दिवस पाहणार आहोत. आज या स्पर्धेतला पहिला दिवस, मात्र या चेंडूतील चौकार आला आणि तब्बल 63 धावा या चौकाऱ्या भरून. खऱ्या तर डेकोरेशन अतिशय चांगलं केलं आहे, त्या DJ मास्टरला सुद्धा आपण धन्यवाद देऊया. हा सुंदर चेंडू यावेळेस मात्र पाहूया आलंद कार्पेटच्या सायनात चेंडू जातो ऑन साइड मध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे, दुसऱ्या धावचा कुठला प्रयत्न होत नाहीये. गोलंदाज संजय शेळके जुना जाणता हा खेळाडू. बघा संजय शेळके, तुम्ही जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आकाश शेठ मात्रे यांच्याकडून. हा सुंदर चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर. आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव हुआ लेग बायच्या सहाय्यानं. संतोष चौधरी मेन पंच आमचा या ठिकाणी सांगतात का लेग बायच्या सहाय्याने धावाली 65 धावा धावफलकावरती. 4 वरची मॅच, 3 षटकं संपले, 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, आणि एकूण तब्बल धावफलकावरती 2.65 धावा पोलीस यंत्रणाच्या धावफलकावरती. हलक्या तर फ्लिक केले, बघा कला एक सारे उसे मोडा आहे, आणि म्हणतात ना शक्तीपेक्षा व्यक्तीला महत्त्व दिलं आहे. आणि या चेंडूवरती आल्या त्या 4 धावा 69 धावा धावफलकावरती. एकदम चांगलं आयोजन आपण पाहतोय प्रसाद दादा भडे यांनीच्या सर्व. प्रतीक चौधरी ही उपस्थित आहेत. विकेटचं पारितोषिक जरूर लावले तुम्ही, मात्र या ठिकाणी गोलंदाजी 1 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून संजय शेळके यांच्यासाठी. आता भाऊ आकाश, आता मला असं वाटतं 2 चेंडू बाकी असतील. हा, आता 5वा चेंडू तर समाप्त झाला, शेवटचा 1 चेंडू असेल
या पहिल्या विनिंगमधला पहिल्या सत्रातील 69 धावा धावफलकावरती 70 धावा त्याच्यामध्ये एक धाव आपण ॲड करूया म्हणजे 2 बाद 70 धावा पोलीस यंत्रणाच्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. स्वर्णपदक मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र आकाश मात्र त्यांची रोजची जागा आहे. आज आपण त्यांच्या जागेवरती आलो आणि एक छोटासा फील होता त्याने तर विकेटची वाटच लावून ठेवली होती. 8 दिवस त्रास एवढा दिला होता की बेसाव. आणि हां आता त्यांना सॉक्स घालायला शूज घालायला द्या आता त्याचं पाय बांधून ठेवा मॅच होईपर्यंत. मात्र पोलीस यंत्रणाकडून मात्र आपण पाहिले जर 71 धावा धावफलकावरती लागलेत. पीएस आमच्या या ठिकाणी विवेक भोईर साहेब या ठिकाणी सर उपस्थित आहेत. या ठिकाणी व्यासपीठात यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. प्रसाद दादा भडे त्यांच्यासोबत काहीतरी या ठिकाणी संवाद साधताहेत आणि खूप चांगला वेल या स्पर्धेसाठी आपण भोईर सर या ठिकाणी दिला तर मी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपण आपल्याला धन्यवाद देईन. कारण का अशा हस्ती आपल्याला कमी पाहायला भेट आहेत या ठिकाणी साहेब प्रस्थान करतायत. आणि चांगली पोलीस यंत्राच्या माध्यमातून जर आपण पाहिलं असेल पहिल्या सत्रामध्ये 71 धावा जमवलेत. 72 धाव संख्येचा मोठा आव्हान असेल तो चिखला 40+ संघासमोर. मात्र पहिल्या फेरीची मला असं वाटतं तिसरी चौथ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की दादांनो आपण या ठिकाणी चांगले शब्द प्रेक्षक आहात. जी रिलिंग आपण शोसाठी बनवली आहे तर आपण त्या रिलिंगच्या बाहेर बसा. वारंवार या ठिकाणी आम्हाला सूचना करायला सांगतायत की आपण सर्वांना सूचित करा की जी रिलिंग आहे त्या रिलिंगच्या बाहेर आपण बसा. आणि पहिल्या फेरीची चौथी मॅच असेल वाकडी विरोधात शौर्या 11 भैरवदेव रिडगर. चला दोन्ही संघाचे संघ नाही का आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी लगेच लागलीच नाणे समालोचक कक्षासमोर आपण यायचं आहे. याच्यानंतरचे असलेल्या मॅच रिडगर त्यांच्या विरोधात वाकडी या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीची चौथी मॅच असेल. हा रिडगर आणि वाकडी ही संघाचे संघ नाही. चला आपण लागलीच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. बघा विकी पाटील या ठिकाणी आमचे सन्माननीय पी आय एस विवेक सर भोईर या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजेत. अतिशय चांगली स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आयोजित आणि मुठभर मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्य निर्माती केली. त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करत खऱ्या अर्थाने या छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा एक चांगला मोठा आयोजन आपण पाहतो. प्रसाद दादा भडे आणि त्यांच्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून पहिला चेंडू या वेळेस वेगवान प्रतीचा हा चेंडू सलाबीचे फुलंद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आरके आणि त्यांच्या समोर असतील संजय मेडेकर राजाराम पाटील आणि आपण स्क्रीनवरती त्यांना पाहू शकतात. पहिल्या चेंडू होती मात्र वेगवान प्रतिसाद चेंडू. 72 धावसंख्येचा पाठलाग सूर्या मात्र बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट एक जबरदस्त गोलंदाजी. हा गुरव सोरवागा या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतायत. गुरव सर मात्र परत सलामीसाठी आले ते फलंदाजी सुद्धा चांगली केली आहे म्हणजे अष्टपैलू कामगिरी त्यांची आता पाहायला मिळाली आहे. हा सुंदर चेंडू या वेळेस मात्र जागा बनवली मात्र या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका पाहायला मिळेल का नाही मिळेल. मात्र प्रयत्न होण्या अगोदर चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडू डॉट आले त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याला चौकार. चला रिडगर आणि या वाकडी दोन्ही संघादरम्यान पहिल्या फेरीची चौथी मॅच असेल. आपण मान्यवरांच्या सुभे असते दोन्ही संघादरम्यान टॉस करणार आहोत. हा सुंदर चेंडू बॅक टू द बॉलर यावेळेस मात्राच्या पहिला चेंडू चौकार त्याच्यानंतर डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 71 धावसंख्येचा पाठलाग सूर्या वाकडी संघाले का रिडगर संघाच्या संघाने उपस्थित झालेत. मी वाकडी संघाच्या संघाला विनंती करेन की चला आपण लागलीच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं. रिडगर संघाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया.
72 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि पहिल्या चेंडूपासून असं वाटतं हराखेरी पत्करले की काय चिखले 40+ संघाच्या फलंदाज आहे. यावेळी सुंदर चेंडू, एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. 24 चेंडू, 71 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये गुरुसोर यांच्या माध्यमातून गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळाली. एक चौकार वगळता सुंदर गोलंदाजी केली, जरी विकेट नसेल तरी मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. प्रत्येक चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगतायत का चिखले संघाच्या 40+ संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज. बघा पारितोषिक बरेचसे लावलेत मात्र एक चौकार आलाय. मात्र पाहूया आता दुसरा षटक. शेखर तांबे सरत असतील दुसऱ्या षटकासाठी. हा सुंदर चेंडू, स्लोअरचा चेंडू, पाचवा चेंडू, गती परिवर्तित केला हा चेंडू. बघा सीमारेषेच्या बाहेर सुद्धा चेंडू जात नाही. 2 धावा या चेंडूवरती आरक्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि 2 धावसंख्येच्या वरून 6 धावा धाव फलकावरती, माफ करा 7 धावा, 5 नंतर या 2 धावा पण ऍड करूया. 7 धावा धाव फलकावरती आणि घर बसल्या प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील त्या सर्व प्रेक्षकांचं आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. चांगली क्लिअरिटी आहे आणि घर बसल्या प्रेक्षकापर्यंत साई प्रीतच्या माध्यमातून आपण पाहतो घर बसल्या प्रेक्षकापर्यंत ही स्पर्धा पूर्ण कव्हरेज केली जाते. त्यांच्या सर्व टीम्सच्या या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन्स असतील, ऑपरेटर असतील, यांचं देखील आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं स्वागत करूया. बघा विजय पाटील जे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यासाठी नितेश गायकर सांगतात आम्हाला 2 बादल्या आणि 1 बोकड, 1 षटकार, 2 षटकार मारले. तर बघा खऱ्या त्यांना बैलांची सुद्धा त्यांना बरीच आवड आहे शर्यतीसाठी. मात्र या चेंडूती नितेश येणार का हा चेंडू, मात्र प्रयत्न चांगले होते आहे. झेल मात्र सुटला जातो. दुसरी धाव तुतुमय, मात्र संजय मेडकर त्यांना नकार देतात का. सिंगल धाव आली आहे, जीवनदान मिळाला या चेंडूवरती फलंदाज विजय पाटील येणार आणि 1 धाव संख्येच्या बरोबरीनं 8 धावा धावफल कधी 7878 गाडी क्रमांक. आणि या चेंडूवरती मात्र संजय आहे. बघा जुनं ते सोना पण म्हणतोय ना टेक्निक कशी आहे. मात्र या चेंडूत 1 धावा आली आहे, चेंडूची फेकी सुमार झाली, 2 धाव पूर्ण केल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि तिसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. त्यांना उचला. बघा चिखले 40+ संघाचे फलंदाज जरी मैदानात असतील मात्र पोलीस यंत्रणेचे आमचे जे बांधव आहेत ते मात्र या ठिकाणी चालक आहेत, चाणाक्ष आहेत आणि खऱ्या आता ते मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. आणि आज प्रसादादा बडेंच्या माध्यमातून त्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे तर नक्कीच त्या संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी होती आहे. बघा आमचे महागुरु खडगे साहेब या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी अंकरिंग करतायत. तितके चांगले समालोचक आहेत, तितके चांगले निवेदक आहेत. मात्र या चेंडूती चौकाराला 4 धावा येतात त्या चेंडूवरती आणि या 4 धावसंख्येच्या बरोबर 15 धावा धाव फलकावरती. अभि जवान ज्यावेळेस मात्र गोलंदाजी करतायत. निलेश शेळके यांना आपण विनंती करूया की दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जाईल. चला रीडगर आणि वाकडी दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण गडगे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सन्माने निलेदादा शेळके साहेबांच्या शुभाष्टी नाणेफेक केली जात आहे. गावदेवी वाकडी विपक्ष शौर्य 11 भैरवनाथ भैरवदेव रेडगर क्रिकेट संघाच्या दरम्यान 4 षटकांचा सामना असेल. वाईट चंदू पंत इथे घोषित करतात शांडी पालकर. अतिरिक्त धाव्याने इथे वाढ होताना आपण पाहतो. निलेदादा शेळके यांच्या शुभाष्टी नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला संगणक आम्ही
दोन्ही खास म्हणजे आमचे परम मित्र आहेत नानेपेकरचे निलेश दादा. आपण बघूया नानेपेकेचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. तर नानेपेकेचा कौल गावदेवी वाकडी क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेले. संघनायक प्रशांत आपला निर्णय काय असणार आहे? शत्रक्षण करू. शत्रक्षण करण्याचा आपण निर्णय इथे स्वीकारलेला आहे. या स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली प्रीतमदादा म्हात्रे चषक 2022 पर्व श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले. आमचे प्रसाददादा बडे असेल त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? आयोजन तर खूप छान आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोन्ही क्रिकेट संघाला. आमचे शौर्य इलेव्हन भैरवदेव आणि गावदेवी वाकडी बघा मैदानाच्या आतमध्ये एम डी स्तर आपण जर विचार तर केला 72 धावसंख्येचा पाठलाग करत आहे चिखले 40+ संघाचे खेळाडू. मात्र एक फलंदाज बाद झाले 25 धावा आतापर्यंत धावफल कावलेले आहेत. खरं तर पोलीस यंत्रणा खऱ्यातनं पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आपण पाहिली आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 32 धावा आणि या धावांचा तर पाठलाग करत असताना खरं तर आपण पाहतो आहे चिखले 40+ संघाची धमचक पाहायला मिळाली आहे. मात्र सिंगल आणि डबल धावा या ठिकाणी आपण पाहतो आहे. खऱ्या अर्थाने या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठ्या फटक्यांची गरज होती. चौकार किंवा षटकार जर आले असते आणि या चेंडूवरती आरकेच्या बॅटवरून आपण म्हणतो मोठा फटका जरूर पाहायला मिळाला. शत्रक्षण चांगलं होतं आहे. 2 धावा बघा. नितीन शेळके आमचे या ठिकाणी सर्व फोटो शूट करतायत. चांगले फोटो सेशन करतायत. हा सुंदर चेंडू 95 बॉलचा इशारा फ्रीट या चेंडूवरती असेल. फ्रीची संधी आता निर्माण होती आहे चिखले संघासाठी. मात्र आरके आमचे पाटील राजाराम पाटील आता स्ट्रायकर एंडवरती असतील आणि या फ्रीटच्या चेंडूवरती फ्रीटचा हा चेंडू फलंदाज बाद नसेल. एक द्या धावून पूर्ण केली या. बघा आता विजयदादा पाटील सांगतं का नको बाद झालं. एकच धाव घेतली आहे. 28 धावा धाव फलकावरती आणि हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल आलाय. पुन्हा एकदा ठिकाणी एक धाव मिळाली आहे. 29 धावा धाव फलकावरती विजयदादाने मात्र या चेंडूवरती आक्रमण केलं आहे. या चेंडूवरती आला बिग हिट षटकार. लावा डीजे लावा डीजे. तर सन्माननीय हिमालय लहू गायकर आणि सचिन गायकर सचिन राम गायकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण स्टेजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बघा वेल कमी आहे. वेलेची पाबंदी. पुढची लढत असेल एका बाजूला गावदेवी वाकडी विपक्ष शौर्य इलेव्हन भैरवदेव रिडगार. नाणेबेकेचा कौल गावदेवी वाकडी क्रिकेट संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः शत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. हा 35 धावा सर लागला धावफलकावरती. आकाश बाबा जगदीश बडे यांच्याकडून प्रत्येक षटकारसाठी विजेदादा 500 रुपयाचा कॅश प्राईज आपल्यासाठी लावलाय. बघा आता स्ट्रायकरवरती आलेत. प्रतीक चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारसाठी 200 रुपये. हा असलोवरचा चेंडू फसवा चेंडू मात्र पाहूया. पंच बाहेर निघून सांगताय संतोष चौधरी शिरडोनचे आमचे पंच सांगतात का वाईट आणि एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि एका धावसंख्येच्या बरोबर 37 धावा धावफलकावरती 72 धावसंख्याचा पाठलाग सुरू आहे. 3 षटक संपले. चौथा षटक प्रगतीपथावरती आहे. चौथ्या षटकातील तिसऱ्या षटकात एक चेंडू सावतर आहे. 5 चेंडू तर बाकी असतील. हा सुरेख चेंडू मात्र या चेंडू परफेक्ट टायमिंग आणि या चेंडूवरती आला तो मोठा फटका बिग हिट षटकार. बघा षटकार आला 43 अंकावरती. आता आपण चिखले संघ 40+ संघ आपण पाहिला असेल 43 धावा धावफलकावरती लागले. हा स्लोवरचा चेंडू फसवा चेंडू गती परिवर्तन चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळाली या धावसंख्येत कुठलाच बदल नाही या. एकच धाव या चेंडूवरती त्याच्यापेक्षा जास्त काय पाहायला मिळत नाही या.
44 धावा धावफल कर दी एक बाजूला। पोलीस संघाच्या माध्यमातून पहिला सत्रामध्ये मोठा धावसंख्या उच्चांक आणि या धावसंख्याचा पाठलाग करत असताना सामना पूर्णपणे एकतर्फी होण्याच्या चिन्हामध्ये आपण आता पाहतोय। आणि शेवटचा एक चेंडू, लास्ट बॉल ऑफ द विनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि षटक।